अन्य लोकांना भात चोरण्याची टोळी म्हणून हिणवायचं. यावर ते त्यांच्या वडिलांचं नाव संजय राजाराम राऊत आहे म्हणून मी ती वारंवार उल्लेख करतो. पीएचडी कोणी केली असेल तर त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत. प्रत्येक प्रेसमध्ये हॅलो मी संजय राजाराम राऊत असा उल्लेख करतो. महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये फार उत्सुकता आहे, मलाही विचारलं जातं की मी संजय राजाराम राऊत का बोलतो. खूप लोकांना संजय राऊतांचं पूर्ण नाव या निमित्ताने कळलं, पण मी राजाराम राऊत संजय राजाराम राऊत बोलण्याचं कारणच एक आहे. हे काय महाराष्ट्रासाठी किंवा पत्रकार मित्रांना माहिती मिळावी म्हणून नाही, पण संजय राऊतांना हे कळावं की माझं त्यांचं पूर्ण नाव संजय राजाराम राऊत आहे, त्यांच्या वडिलांचं नाव राजाराम राऊत आहे. अन्य लोकांना बाप चोरण्याची टोळी म्हणून हिणवायचं आणि स्वतःच्याच बापाबद्दल कितपत माहिती आहे ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. म्हणून थोडा त्यांनाही आठवणीत यावं की त्यांच्या वडिलांचं नाव संजय राजाराम राऊत आहे म्हणून मी ती वारंवार उल्लेख करतो. अन्य लोकांचा बाप चोरला असं बोलतात, अन्य लोकांना चाटुगिरी असं बोलतात, पण चाटुगिरीमध्ये पीएचडी कोणी केली असेल तर त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत. कधी काँग्रेसची चाटुगिरी करायची, कधी राष्ट्रवादीची करायची, आणि थोडा थोडा कुठे वेळ मिळाला असेल तर उद्धव ठाकरेची करायची. आणि शाळेमध्ये सुद्धा त्याचा नंबर आहे.